मला असं वाटतं की लोकांनी आता मला थांबायचं सांगितलं, मी कुठल्या संधीची वाट पाहत नाही, आणि जेव्हा कधी लोक मला पुन्हा जा म्हणतील त्याच टायमाला मी जरी आता मधल्या काळात मी कुठली संधी शोधत. आपल्याला काँग्रेसकडनं वरवून निवडून येता येईल का नाही अशा प्रकारची शंका अनेक आमदाराच्या मनामध्ये, आणि त्याच्यामध्ये आतून बाहेरून संपर्कात असतातच, आणि त्यामुळं त्यांचे मतं फुटले हे तर जग जाहीर आहे. सत्ताधारी पार्टीने आमच्या परवा एक बैठक बोलवली की सर्वजण एकत्र बसा, याच्यावरचा एखादा तोडगा सर्वजण शोधा, परंतु त्यांनी त्या बैठकीवर बहिष्कार टाकला. खरं तर ते फक्त याचं राजकारण करत आहेत. दादा, आत्ताच विधान परिषदेची निवडणूक झाली, काँग्रेसचे जवळपास 7 आमदार फुटलेत, त्याची मदत तुम्हाला आणि अजित पवारांना झाली असेल? मला असं वाटतं की स्पष्टपणानं या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीजवळ बहुमत होतं, आणि काँग्रेसच्या मनामध्ये आत्ताही द्विधा मनस्थिती आहे. कारण विधानसभेच्या निवडणुका आल्या, आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला काँग्रेसकडनं वरवून निवडून येता येईल का नाही अशा प्रकारची शंका अनेक आमदाराच्या मनामध्ये, आणि त्याच्यामध्ये आतून बाहेरून संपर्कात असतातच, आणि त्यामुळं त्यांचे मतं फुटले हे तर जग जाहीर आहे. कारण त्यांचं नेतृत्व त्यांना सांभाळू शकलं नाही, आणि त्यामुळं त्यांना असुरक्षित वाटल्यामुळं त्यांनी ज्या ठिकाणी आपली सोय लागेल त्या ठिकाणी मतदान करण्याचा यावेळेस प्रयत्न केलेला आहे. पण काँग्रेसनी ते 7 आमदार कोण ते हिरले आणि त्यांच्यावर कारवाई करायची, ते नावही पुढं टप्पा ठेवलेत असं नाही? तो आता त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे. कोणताही राजकीय पक्ष एखाद्या पक्षातली माणसं फुटून जर का दुसऱ्याला मतदान करत असेल तर त्यांच्यामध्ये ती करण्याची प्रक्रिया सतत चालू असते. दादा, दुसरीकडे आज 13 तारीख आहे आणि मनोज दरंगे पाटील यांनी अल्टिमेटम दिलं होतं सरकारला 13 जुलैपर्यंतचं, ते आज संपत आहे आणि त्यांचे जे मोर्चे आहेत त्याला प्रतिसाद मोठा मिळतोय, सरकार नक्की काय भूमिका घेण्याच्या तयारीत आहे? हे बघा, मराठा आरक्षणाचा विषय हा काही कोण्या सत्ताधारी पार्टीचा काही विरोधी पक्षाचा नाही आहे. दोन्ही सर्व राजकीय पक्षांनी एकत्र बसून या विषयावरचा तोडगा काढला पाहिजे. सत्ताधारी पार्टींनी आमच्या परवा एक बैठक बोलवली की सर्वजण एकत्र बसा, याच्यावरचा एखादा तोडगा सर्वजण शोधा, परंतु त्यांनी त्या बैठकीवर बहिष्कार टाकला. खरं तर ते फक्त याचं राजकारण करत आहेत. त्यांना जर असं वाटत असेल की OBC आरक्षणातून काढून मराठ्यांना आरक्षण द्या तर त्यांनी तशी स्पष्ट भूमिका बैठकीत किंवा सार्वजनिकरित्या मांडली पाहिजे, पण ते कोणतीही ना भूमिका मांडायला तयार आहे. केवळ पडद्याच्या आज अडून राजकारण करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, परंतु आरक्षण हा मुद्दा एक मराठा समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे, आणि आरक्षण मिळावं अशा मताचे आम्ही सर्वच जण आहे, परंतु कशा पद्धतीने द्यायचं याचा तोडगा सर्व राजकीय पक्षांनी बसून एकत्र काढला पाहिजे. पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करण्यात भाजपने जरा उशीरच केलं असं वाटतं? नाही, असं काही नाही आहे. राजकीय पक्षामध्ये एखादा निवडणुकीत पराभव झाला तर दुसऱ्या निवडणुकीपर्यंत थांबावं लागतं. त्यांना आता उमेदवारी दिली होती, त्या ठिकाणी त्यांना अपयश आलं, परंतु पक्षाने आता त्यांना न्याय दिला, त्या कुठल्याही प्रकारचं त्यांनी उशीर केला असं नाही. दादा, एक शेवटचा प्रश्न की मनोज दरंगे पाटील यांनी ज्या पद्धतीने आंदोलन केलं आहे त्या आंदोलनामध्ये त्या शांतता रॅलीमध्ये ते भाषण करताना म्हणत आहेत की आम्ही 288 जागांवर उमेदवार उभा करू आणि याचा जो तोटा आहे याचा जो इम्पॅक्ट आहे तो सरकारला त्याच वेळेस कळेल. हे बघा, उमेदवार उभा करणं आणि न करणं लोकशाहीमध्ये हा प्रत्येकाचा अधिकार आहे. कोणी राजकीय पक्ष किंवा एखादी संघटना किंवा एखादा वैयक्तिक व्यक्ती जर एखाद्या ठिकाणी उभारावू इच्छित असेल तर त्याला नाकारण्याचं काहीच कारण नाही, आणि त्यामुळं त्याचं नफा नुकसान मताचं विभाजन कशा पद्धतीनं होतं हे त्याच्यावर अवलंबून असतं. त्याचा तोटा केवळ सत्ताधारी पार्ट्यांचा विरोधकाला होऊ शकतो, सत्ताधारीला होऊ शकतो, आणि जो उभारेन त्यालाही होऊ शकतो. राजकारणामध्ये निकालाच्या नंतर ह्या गोष्टी स्पष्ट होतील. तुम्ही गेले अनेक टर्म खासदार म्हणून राहिलेले आहेत, चालण्याचा गड राखला होता, मात्र तुम्हाला आता यापुढे भारतीय जनता पक्षाकडून दिल्लीत जायची संधी मिळायला पाहिजेत की मुंबईत राहण्याची इच्छा आहे? मला असं वाटतं की लोकांनी आता मला थांबायचं सांगितलं, मी कुठल्या संधीची वाट पाहत नाही, आणि जेव्हा कधी लोक मला पुन्हा जा म्हणतील त्याच टायमाला मी जरी आता मधल्या काळात मी कुठली संधी शोधत नाही. विधानसभा लढण्याची इच्छा? विधानसभा नाही, विधान परिषद नाही, राज्यसभा नाही. पक्ष संघटनेत आता? हा, पक्षानं सांगितलं तर जबाबदारी घेऊ, पक्ष संघटनेत नाही पण पक्षाचं काम करू.